लॉकडाऊन कालावधीत शिक्षकांनी नेमून दिलेल्या कामात हयगय केल्यास खैर नाही असा सज्जड डोस पालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला आहे। सोलापुरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करावं। एखादा संशयित व्यक्ती आढळल्यास प्रशासनाला कळवावं। जर झोपडपट्टी अशा ठिकाणी पेशंट आढळल्यास त्याला रुग्णालयात आणि त्याच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात येईल। जर घरात एकच शौचालय असेल तर घरातील सदस्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले आहेत। आज पोलीस डिपार्टमेंटच्या आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या पूर्ण कंबाईंड मीटिंग झालेली आहे। या मीटिंगमध्ये पोलीसच्या इन्स्पेक्टर आणि आमच्या 15 कंट्रोलिंग ऑफिसर्स, 15 यूपीएससीच्या एमओ आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगच्या इन्चार्ज सर्व लोकांचा आम्ही मीटिंग घेतला। आमच्या कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगमध्ये नियमानुसार कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या मदत कसा लागावा लागेल त्याबद्दल चर्चा झालेली आणि तसेच या नियम होम क्वारंटाईन आणि होम आयसोलेशनच्याबद्दल अगोदर पण आम्ही सांगितलं। झोपडपट्टीमध्ये ये सुविधा होम क्वारंटाईन आणि होम आयसोलेशनच्या अनुज्ञा राहणार नाही आणि झोपडपट्टी सोडून बाकी भागामध्ये फक्त त्या ज्या घरामध्ये किती टॉयलेट आहे तितकीच लोकांना आम्ही त्या ठिकाणी अलोट करतो। बाकी लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन नसेल तर होटल क्वारंटाईनमध्ये त्यांना आयसोलेशन करण्यासाठी आम्ही कडक कारवाई करत आहे। आणि ज्या माणूसनी आम्हाला आमच्या टीमला आणि पोलीस प्रशासनाला मदत करत नाही आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदत घेऊन FIR दाखल करण्यासाठी एपिडेमिक ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आहे। दरम्यान कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी 28 शिक्षकांना कारणे दाखव नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेनं केलेल्या सूक्ष्म नियोजनाप्रमाणे जबाबदारी न पाडणाऱ्या 28 शिक्षकांना महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। लॉकडाऊन व्यवस्थेचा अंमलबजावणी करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा आम्ही आदेश काढला होता। त्या आदेशच्या प्रमाणे 7 निरीक्षक ऑब्झर्वर लोक आमच्याकडे उपस्थित नाहीये, त्यांना आम्ही सावकाश नोटीस काढलेले आणि तसेच 26 शिक्षक लोक आणखी उपस्थित झाला नाही, त्यांना पण आम्ही सावकाश नोटीस काढून तात्पुरता 24 तासामध्ये त्यांच्या एक्सप्लेनेशन मागवतो। तो रुजू झाला नाही की आम्ही गुन्हा दाखल करायचा आणि त्यांच्या विरुद्ध DE पण सुरू करून कारवाई करण्यासाठी आम्ही शिफारस करत आहे। तसेच सर्वे टीममध्ये पण जवळपास 150 शिक्षकांनी आणखी सर्वे टीमच्या आदेशाप्रमाणे आणखी रुजू झाला नाही, त्यांना पण आम्ही शोकाज नोटीस काढत आहे। त्यांच्या विरुद्ध पण कारवाई करण्यासाठी आम्ही त्या संबंधित डिपार्टमेंटला कळवतो। कोरोना लॉकडाऊनची कडकपणे अंमलबजावणी करण्यासाठी 15 जुलै रोजी या सर्व शिक्षकांची लॉकडाऊन सहाय्यक म्हणून विभागीय कार्यालयाकडे नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान हे शिक्षक तिथं रुजू झाले नसल्याचं निदर्शनास आलं आहे। ही बाब गंभीर असल्यानं बेजबाबदार वर्तनासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तरतुदीनुसार या सर्व शिक्षकांविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी विचारला आहे। दरम्यान मूळ जबाबदारी आणि देण्यात आलेल्या जबाबदारीमुळे शिक्षक पुरते गोंधळून गेले असून कोरोनाची भीती आणि आदेशामुळे शिक्षक तणावाखाली वावरत आहेत।